फ्रेंड्स, मी अनुराधा। तर आज आपण बनवणार आहे शिल्लक किंवा शिळा राहिलेला जो भात असतो त्यापासून आपण चमचमीत असा मसाले भात बनवणार आहे। त्याला फोडणी देऊन घ्यायची आपल्याला। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत। इथे आपण एक मोठी वाटी भात घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आपण इथे फोडणीसाठी लसूण घेतलेला आहे, हा बारीक चिरून घ्यायचा आहे। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। इथे आपण अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत। हे कच्चे शेंगदाणे आहेत, तुम्ही भाजलेले शेंगदाणे पण वापरू शकता। त्याचप्रमाणे इथे आपण एक मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, 7 ते 8 कडीपत्त्याची पानं, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलंय। इथे आपण 1 चमचा लाल तिखट घेतलंय, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा इथे आपण बिर्याणी मसाला घेतलाय, 1 चमचा मीठ घेतलंय। कढईमध्ये आपण आता तेल गरम केलेलं आहे, यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेणार आहे। हे शेंगदाणे आपल्याला अगदी मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत आणि खरपूस असे भाजायचे। तर इथे हे आपले शेंगदाणे खरपूस असे भाजून झालेले आहेत, हे आपण आता काढून घेणार आहे। यामध्ये आता आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे। मिरची तळून झालेली आहे, आता आपल्याला ही काढून घ्यायची आहे। आपल्याला आता या तेलामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे, त्याचबरोबर मोहरी घालून घ्यायची आहे। जिरं आणि मोहरी छान अशी फुललेली आहे। आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहे, कांदा घालायचा आता आपल्याला याच्यामध्ये। कांदा छान असा आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे। कांदा आता आपला गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे, आपण त्यामध्ये चिरून घेतलेला लसूण घालणार आहे आणि हा लसूण देखील आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे या कांद्यासोबत। आता आपल्याला या कांद्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे। इथे आपण अगोदर बिर्याणी मसाला घालणार आहे, लाल तिखट, इथे आपल्याला हळदी पावडर घालायची आहे। हे सर्व मसाले आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। हवं तर तुम्ही याच्यामध्ये बटर किंवा तूप पण घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। आता यामध्ये आपण शिजवलेला भात घालणार आहे। हा भात आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे 5 ते 7 मिनिट। इथे हा भात आता आपण 5 मिनिट शिजवून घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचंय। इथे आपल्याला परतलेला भाताला छान आणि मस्त असा कलर आलेला आहे, त्यामध्ये आता आपण ही कोथिंबीर घालून घेणार आहे गार्निशिंगसाठी। हा भात आता आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेणार आहे। वाव, मस्त असा कलर आलेला आहे आपल्या या फोडणीच्या भाताला। आणि हा चमचमीत फोडणीचा भात तुम्ही रायता, दही किंवा कोशिंबीर सोबत खाऊ शकता। तर माझी ही आजची रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून बघितली, ती कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा। तसेच माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।